कांग्रेस सांसद राहुल गांधी के नेतृत्व में भारत जोड़ो यात्रा महाराष्ट्र की हिंगोली आने वाली है और यात्रा के आगमन को लेकर हिंगोली में भव्य तैयारी की जा रही है। हिंगोली के पूर्व विधायक भाऊराव पाटिल गोरेगांवकर इनके नेतृत्व में हिंगोली शहर से भव्य रैली निकाली गई और इस बाइक रैली में हजारों की संख्या में नागरिक और कांग्रेस के पदाधिकारी शामिल हुए। आपको बता दें कि कांग्रेस की भारत जोड़ो यात्रा कन्याकुमारी से शुरू हुई थी। आपल्या जिल्ह्यामध्ये राहुल गांधी दिनांक 11 रोजी येणार। 11 आल्यानंतर त्या ठिकाणी जाती फाटा इथे ज्यांचा त्या ठिकाणी मुक्काम राहील आणि त्यानंतर राहुलजी गांधी वारंगा बाळापूर या मार्गे त्या ठिकाणी कळमनुरला त्यांचा दुसरा मुक्काम राहणार आहे। दर 7 दिवसांना राहुलजी गांधी या एक दिवस सगळ्या बाकी त्यांच्या सोबतच्या लोकांना आराम मिळावा म्हणून एक दिवस रेस्ट घेतात आणि म्हणून दुसरा दिवससुद्धा कळमनुरीमध्ये तो रेस्टचा येतो। कळमनुरीमध्ये 2 दिवस त्या ठिकाणी थांबणार आहेत, 12 आणि 13 14 सकाळी आपल्या हिंगोलीमध्ये येणार आहेत। 14 आणि 15 2 दिवस हिंगोलीमध्ये वडत फाट्या येतं त्यांचा मुक्काम राहणार आहे। वडत फाट्याहून सकाळी निघून राहुल गांधी या ठिकाणी कनेरगाव मार्गे विदर्भामध्ये प्रस्थान करतात।